आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत त्याचं नाव आहे 1990 आणि या पुस्तकाचे लेखक आहेत चित्रपट दिग्दर्शक लेखक नाटककार सचिन कुंडलकर. गंध आणि निरोप या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहे. कोबाल्ट ब्ल्यू ही त्यांची पहिली कादंबरी. लेखक सचिन कुंडलकर हे अनेक वर्ष स्तंभलेखन ललित लेखन करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या पूर्वप्रसिद्ध झालेल्या ललित लेखांचा संग्रह. पुस्तकाचे प्रकाशक आहे त्रिभुवन प्रकाशन. किंमत आहे 300 रुपये. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रश्न पडत असतात. हे असंच का, हे कोण, का करायचं, हे माहीत असणं गरजेचं आहे का, असे आणि अजून अनेक प्रश्न प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या या प्रवासात पडत असतात. काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काहींची नाही मिळत. सामान्यतः सगळ्यांना जे प्रश्न पडतात ते लेखकाला सुद्धा पडले. या पुस्तकात लेखकाने त्या प्रश्नांविषयी जगात त्याने घेतलेले अनुभव, त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न व या जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन यात दिला आहे. यात 21 लेख आहेत. 1990, इस्तांबुल डायरी, पॅरिस नावाची प्रयोगशाळा, डाळिंबाचे दाणे, एकट्या माणसाला घर हवे, एकट्या माणसाचे स्वयंपाकघर, शरीर, वॉकमॅन, मनाच्या पोकळीतले संगीत, पुस्तकाचे वेड, शहरांचे छायाचित्र, वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका, प्राईम टाईम स्टार, नाही म्हणण्याचे प्रशिक्षण, फिक्शन, मराठी साहित्याचे जग, मोनोलॉग, प्रकरण, दृश्यकलेचे साक्षात्कार, सातत्याने बदलणारी शहरे, नैराश्याची सुबक नोंदवे. पुस्तकाचा मुखपृष्ठ केलाय तेजस मोडक यांनी. मुखपृष्ठावर वरच्या बाजूस लेखकाचं आणि त्याखाली पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे. त्याखाली चहाचा कप, सनग्लासेस, वॉकमॅन, डायरी, बुक, जुना कॅसेट रेकॉर्डर आणि प्लेटमध्ये केक या वस्तूंची चित्र आहे. मागील बाजूस लिहिलंय आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील लेखक सचिन कुंडलकर. या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतो जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन. 1990 आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो, तसाच लेखकाचा आहे. त्याचा दृष्टिकोन, त्याची परखड मतं कोणताही न्यूनगंड न बाळगता यात लिहिलेली आहे. अनेक विषय, अनुभव या लेखात वाचायला मिळणार आहे. हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि 5 पैकी तुम्ही या पुस्तकाला किती स्टार द्याल हे कमेंट करा. मराठी पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी पुस्तक मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा.